पहिल्याच दिवशी हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर हा राजीनामा यायला पाहिजे होता। इतकं भयानक आहे, अशा परिस्थितीमध्ये मंत्रिपदावर राहणं हे पूर्णपणे चूक होतं। खरं म्हणजे पहिल्याच दिवशी हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर हा राजीनामा यायला पाहिजे होता। याचं कारण ज्या प्रकारचे पुरावे या संपूर्ण प्रकरणात आपल्याला पाहायला मिळतात ते इतकं भयानक आहे की अशा परिस्थितीमध्ये मंत्रिपदावर राहणं हे पूर्णपणे चूक होतं। पण कुठेतरी आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद आहे अशी अवस्था वाटल्यामुळे आणि ती दिसत असल्यामुळे हा राजीनामा आला नाही। जरी आता राजीनामा दिला असला तरी तो स्वीकारला आहे की नाही आम्हाला माहिती नाही, तो स्वीकारणार आहेत की नाही हे देखील माहिती नाही। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे जे मगाशी मी पत्रकार परिषदेत बोललो की त्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आहे, अजूनही FIR त्यांनी केलेला नाही। या प्रकरणामध्ये एवढे पुरावे असताना प्रकरण पूर्ण दाबण्याचा प्रयत्न जे पोलीसचे अधिकारी करत आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही? आणि म्हणून आमचं मत असं आहे की एकतर हा उशिरा आलेला राजीनामा आहे, वाचवण्याचा सगळा प्रयत्न झाला पण आमच्या चित्रातही वाघ असतील, आमची महिला आघाडी असेल किंवा समाज माध्यमं असतील किंवा तुमच्यासारखे माध्यमांचे रिपोर्टर असतील, या सगळ्यांनी दबाव तयार केल्यामुळे सरकारला कुठलाही त्या ठिकाणी उपायच उरला नाही। म्हणून शेवटी हा राजीनामा या ठिकाणी घेतलेला आहे। हा राजीनामा जरी आला असला तरी FIR झाला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।